आणि त्यात एक महत्त्वाची घडामोड समोर येताना दिसते. एकनाथ शिंदे गटातील आमदारांना आता केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तोडफोडीच्या आणि हिंसक घटनेनंतर शिवसेना बंडखोर आमदारांनी केंद्र सरकारकडे तक्रार केली होती आणि या तक्रारीची दखल घेत शिंदे गटातील 15 आमदारांच्या घरी CRPFची सुरक्षा तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Y+ दर्जाची सुरक्षा या सगळ्या आमदारांना देण्यात आली. त्यामुळे सदा सरवणकरांच्या घराच्या बाहेर देखील आपण बघतोय की शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झालेले शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्या घराखाली आता CRPFची सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे. त्यांच्या दादर इथल्या निवासस्थानीच आता मी आहे आणि त्यांच्या निवासस्थानी कशा प्रकारे CRPFची अतिरिक्त सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे ते आपण इथे पाहू शकता. सदा सरवणकर शिवसेना आमदार यांचं हे निवासस्थान आहे ना, इथे खाली आपण पाहू शकतो CRPFचे जे गनमॅन आहेत ते सर्व इकडे तैनात करण्यात आलेले आहेत. फक्त गनमॅनच नाही तर समोर एक अतिरिक्त सुरक्षा गाडी जी आहे नेव्हिगेशनची ती पण आपल्याला इथे पाहायला मिळते. मुंबई पोलिसांच्या देखील इथे सुरक्षा व्यवस्था आहे, त्याचबरोबर CRPFची एक विशेष जे ट्रक आहे तो देखील आलेला आहे आणि त्यामध्ये काही सुरक्षा जवान जे आहेत CRPFचे ते देखील इथे तैनात आहेत. आपण इथे पाहू शकतो हा संपूर्ण परिसर जो आहे तो शिवाजी पार्क परिसर आहे आणि या शिवाजी पार्क परिसरामध्येच शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर हे राहतात आणि त्यांच्या घराच्याखाली अशा प्रकारची CRPFची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. सध्या जे काही महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे त्या सत्ता संघर्षामध्ये ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्या बंडखोरी करणाऱ्या आमदारांची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे जे बंडखोर आमदार आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला होता. त्यामुळे कुठलाही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीच केंद्राने आता ही अतिरिक्त सुरक्षा पुरवली असल्याची माहिती मिळते. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईतलं वातावरण जे आहे ते तणावग्रस्त बनलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, News18 लोकमत, मुंबई. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता त्याचे पडसाद जे ते राज्यभरात उमटू लागलेत. संतप्त शिवसैनिकांनी बंडखोरांविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं तर काही भागात बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड देखील करण्यात आली आहे. नाशिक आणि सटाणा इथेही शिवसैनिकांनी आंदोलन केल्यामुळे पोलीस अलर्ट मोडवरती आलेत. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या मालेगावमधील बंगला आणि संपर्क कार्यालयाबाहेरही कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. साताऱ्यात शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त आता सज्ज आहे. तर गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात तळ ठोकून असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार येत्या 48 तासात मुंबईत परतणार असल्याची माहिती सूत्रांनी News18 लोकमतला दिली आहे. आज रात्री किंवा उद्या रात्री विशेष विमानाने हे आमदार मुंबईत येणार असल्याची माहिती आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला असून शिंदे समर्थकांनाही एअरपोर्टवर जमा होण्याच्या सूचना करण्यात आल्या. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपला विशेष अधिकार वापरून राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. तसंच एकनाथ शिंदेच्या गटाने आपल्या वकिलांची फौज सज्ज केली आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात कायदेशीर लढा देण्याकरता शिंदे सेनेच्या वकिलांची फौज हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात तयार ठेवण्यात आली आहे. दहिसरमध्ये शिवसेनेकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. गुवाहाटीतून 40 आमदारांचे मृतदेह येतील असं खळबळजनक विधान राऊत यांनी केलं. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटलांसह संदीपान भुमरे, प्रकाश सुर्वे यांच्यावरही टीका केली. या 40 आमदारांच्या बॉड्या इथे येतील, त्यांना डायरेक्ट सभागृहात पोस्टमॉर्टम मध्ये पाठवू करू ना, त्यांना छठ पूजेला पाठवू. गुवाहाटीमध्ये तिथे कामाख्या देवीचं मंदिर आहे, फार जागरूक मंदिर आहे. काय जादू टोणा मंदिर ना, तिथे रेड्याचे बळी देतात. आम्ही 40 रेडे पाठवलेले आहेत. द्या बळी. मला आता प्रश्न पडलेला आहे, किरीट सोमय्या आता काय करणार? मध्ये
काय बेरोजगार झाला, कामच नाही काही. रोज सकाळी उठाव त्या प्रताप तळनाईकला मी तुरुंगात पाठवणार, त्या तत्वन दादवला मी तुरुंगात पाठवणार. आणि एक दिवस मला प्रताप सरनाईकांचा फोन आला आणि मला म्हटले की आता दुपारी मला इथे देवेंद्र फडणवीस भेटले दिल्लीमध्ये, ते मला आम्ही शहांगडे घेऊन गेले आणि काय सांगू, माझं ईडीचं सगळं मॅटर क्लिअर साफ झालं म्हटले. त्याच्यामुळे मी आता गुवाहाटीला जातोय, सुरतला जातोय. अशी कोणती वॉशिंग मशीन होती की इतकी हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराची केस अशी टाकली आणि स्वच्छ झाली. त्याच्यानंतर आता मी यशवंत जाधवला तुरुंगात टाकणार. यशवंत जाधवनी महापालिका लुटली. तो यशवंत जाधव आणि त्याची बायको सुद्धा दिल्लीला गेली आणि वॉशिंग मशीन मध्ये त्यांना टाकलं आणि ते एवढे साफ झाले की ते सुरत वरून डायरेक्ट गुवाहाटीला गेले. काय वॉशिंग मशीन आहे, हा ब्रँड काय बघा. आणि अजूनही प्रयत्न सुरू आहेत त्यांना मला अटक करण्याची, तुरुंगात टाकण्याचे. ना मर्दाची औलाद नाही. बाळासाहेब ठाकरेंचं मी नाव सांगतो, नुसतं बाळासाहेब ठाकरे गटाचं नाव सांगत नाही, मी ओरिजिनल बाळासाहेबाचं नाव सांगतो. झुकेंगे नाही. हा गुलाब पाटील काय भाषण, जणू काय शिवसेनेमध्ये दुसरं कोणी वागत नाही. हाच आजा आजा हिम्मत आहे तो आजा. अरे तुझ्या मायला पळून गेला ढुंगणाला पाय लावून. पान टपरीवाला म्हणे मी, मला कॅबिनेट मंत्री केलं, आता परत पान टपरीवर बसीन. हा सांदीपान भुमरे, त्याला पहिलं तिकीट मिळालं तेव्हा तो पैठणच्या साखर कारखान्यात वॉचमन होता. हा वॉचमन होता, वॉचमन. मोरेश्वर सावेचं तिकीट कापून त्याला बाळासाहेबांनी दिलं की साधा शिवसैनिक आहे, आपण त्याला तिकीट देऊ. हा वॉचमन होता, याला मुंबई माहीत नव्हत्या. मुंबईला प्रथम आला, त्याला हॉटेलमध्ये वडा सांबार खाता येत नव्हता, तो जमिनीवर बसून हॉटेलात वडा सांबार खात होता, आम्ही पाहिलं. आणि आज तो कॅबिनेट मंत्री झाला. सुरू कोण होता? हा भाजी विकत होता ना. मग आता परत भाजी विकायला पाठवूया, भाजी विकायला पाठवूया. मला कळलं सडकी भाजी विकत होता. नाही का सुर्वे परत विधानसभेत दिसणार नाही. बीडमधले शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थनात छावा संघटना समोर आली. तानाजी सावंत यांचं समर्थन करताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तसंच काही संतप्त छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या कारची देखील तोडफोड केली. तोडफोडीच्या या प्रकारानंतर बीडमधील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. शिवसेना भवनाखाली संतप्त शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांची प्रतिकात्मक पुतळे जाळले आणि त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या संदर्भात संतप्त शिवसैनिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपण इथे पाहू शकतो सभोवती शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आंदोलन करतायत आणि आंदोलन करते शिवसैनिक काही वेळापूर्वी संतप्त झाले होते. त्यांनी इथे एक प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो देखील जाळलेला आहे. आपण शिवसेना शिवसैनिक मोठ्या संख्येने जमलेले. आपण शिवसेनेचा माजी महापौर आहे शिवसैनिक संतप्त झालेले काय प्रतिक्रिया. शिवसैनिक संतप्त झालेत हे तुम्ही बघताय. हा 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 केवळ दादर प्रभादेवी माहीम मधला शिवसैनिक नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जिथे जिथे जाल तिथे हा शिवसैनिकांचा उद्रेक आहे. त्या ठिकाणी हा शिवसैनिकांचा उद्रेक आहे. त्यामुळे शिवसैनिक आता चिडलेले आहेत.
कारण एकदा झालं दोनदा झालं त्या वेळेला या अशी जी काही गद्दारी आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीत जो काही खंजीर खुपडण्याचा प्रयत्न झाला त्याच्याबद्दल शिवसेनेची मी उद्धव साहेबांसोबत आहोत. शिवसेना एकत्र लढा देणार आहे आणि या बंडखोरांना माफी मागितल्याशिवाय त्यांना इथे प्रवेश करून दिला जाणार नाहीये. ते मुंबईत यायचे आम्ही वाट बघतोय. कधी मुंबईत येतात? आता आजची न्यूज आहे काहीतरी 48 तास मुंबईत येणार आहेत. आम्ही त्यांची वाटच बघतोय आणि या सदा सरवणकरनी या दादरला येऊनच दाखवावं. त्यांना आम्ही दाखवतो त्यांची जागा काय गद्दारी काय असते त्यांना आम्ही दाखवणार आहे. धारावीकर दोन दोन वेळा गद्दारी करूनही सेनेच्या पक्षाची तात्पर्यत आता आम्ही त्यांना घेणार नाही. केंद्राचं संरक्षण मांगतात आहेत. हा केंद्राच्या जेव्हा किती दिवस तेरडाचा रंग 3 दिवस केंद्र सरकार 3 दिवस संरक्षण देईल पण आमच्या महाराष्ट्र पोलिसांना नावं ठेवली उद्या त्यांच्याच जीवावर तुम्हाला उड्या मारल्या जात त्यांच्याच जीवावर महाराष्ट्र पोलिसांच्या जीवावरच तुम्हाला मुंबईत जायचं आहे. त्या महाराष्ट्र पोलिसांना नावं ठेवू नका. महाराष्ट्र पोलीस आहेत म्हणून तुम्ही जिवंत आहात. मिठाला जागले नाहीये त्यांना आम्ही कधीच माफ करणार नाही कारण त्यांनी गद्दारीगिरी केलेली आहे. त्यांनी इथे येऊन माफी मागावी आणि चुपीला माफी नाहीये. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अशी आमची इच्छा होती ती उद्धव ठाकरेंना कळवल्याचंही म्हटलंय. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार असल्याचंही केसरकर म्हणाले. आता शिंदे गटाच्या आमदारांबाबतची महत्वाची बातमी ती म्हणजे गुवाहाटी इथल्या हॉटेलमधून शिंदे गटाचा पहिला आमदार औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज मंत्री अब्दुल सत्तार हे औरंगाबादमधील सिल्लोड इथे येणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सत्तार यांच्या मतदारसंघात समर्थकांनी रॅलीचं आयोजन केलंय. शिवसेनेनं शिंदे गटावरील आमदारांविरोधात कारवाईची तयारी केली. व्हीप नंतरही बैठकीला उपस्थित न राहिलेल्या 17 शिवसेना आमदारांना अपात्र करण्याची मागणी सेनेनं केली आहे. तसं पत्र शिवसेनेनं दिलं. विधिमंडळ कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे. शिवसेनेचे शिंदे समर्थक आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत पण त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईमध्ये विधानसभेत यावं लागेल. त्यावेळी शिंदे यांना रोखण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्लान आहे. माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक प्रसाद सावंत यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला. या मारहाणीत जखमी झालेल्या प्रसाद सावंतांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट केली होती आणि बंडखोर आमदार महेंद्र थोरवे यांचे बॅनर हटवले होते. शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कॉलेजच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. बार्शीतील BIT कॉलेजमध्ये सावंतांविरोधात घोषणाबाजी करत ऑफिसच्या खिडकीची किरकोळ तोडफोड करण्यात आली. कार्यालयात उद्धव ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो का नाही लावला असं म्हणत तोडफोड करण्यात आली. राजकीय भूकंपामुळे राज्यभर विविध पडसाद उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथे सुद्धा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बुलढाणा जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वात ही निदर्शनं करण्यात आली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर 42 आमदारांचा बीडमध्ये अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवण्यात आला. यावेळी 42 आमदारांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी मुंडन करत निषेध केला. बीड जिल्हा संघटक रतन गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करण्यात आलं. वाशिमच्या मानोरा शहरामध्ये शनिवारी शिवसैनिक रस्त्यावरती उतरले. युवासेना जिल्हा उपाध्यक्ष श्याम राठोड आणि शिवसेना तालुका प्रमुख रवी पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रस्त्यावरती उतरून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला. यावेळी गद्दारांना धडा शिकवा आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणा देण्यात आल्या. बुलढाणा जिल्ह्यातील 2 शिवसेना आमदार शिंदेंच्या गळाला लागलेत. मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर आणि बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे दोघे जण शिंदे सेनेमध्ये आहेत त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. राज्यामध्ये एकीकडे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना दुसरीकडे काँग्रेसचे रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी मुंबई सोडून थेट आपलं मांगुळ झनक गाव गाठलं आणि यावेळी त्यांनी आपल्या शेतामध्ये टोकण यंत्राद्वारे खरीपाची पेरणी केली. प्रथम स्थानी शेती नंतर राजकारण असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना जीवाचा धोका संभवतो या बातम्यांच्या माध्यमातून बंडखोर आमदार गुंगीत असल्याचं दिसून येतं। यामागे भाजपचं कटकारस्थान असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले। वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी केकच्याऐवजी टरबूज कापण्यासाठी आग्रह केला, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये टरबूजालाही राजकीय महत्व आलं असल्याचं म्हणत त्यांनी टरबूज न कापता टरबूज स्वीकारत टरबूजाला हातही जोडले। अनंत गीते यांनी बंडखोर आमदारांना ओपन चॅलेंज दिलाय। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी मी घेतल्याचं उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे। या बंडखोर आमदारांना धडा शिकवणार, कोणत्याही परिस्थितीत हे आमदार निवडून येता कामा नये असं अनंत गीते यांनी म्हटलंय। आणि ब्रेकनंतर पाहूया, राज्यभर सध्या राजकीय संकट निर्माण झालंय। संकटात काही जण कोलमडतात तर संकट हीच संधी मानून काही जण शड्डू ठोकतात। राज्यात दोन तरुण नेत्यांचं नेतृत्व या संकटात ताऊन सुलाखून निघत असल्याचं दिसून येत आहे। फक्त शिंदे साहेबांच्या बोलण्यावरून आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीमुळे शांत आहोत। ठाण्यात शेकडो शिंदे समर्थकांसमोर खासदार श्रीकांत शिंदेंनी जोरदार भाषण केलं। एकनाथ शिंदेंचे पुत्र असलेल्या श्रीकांत यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला। कारवर उभं राहून त्यांनी समर्थकांशी संवाद साधला। चार लोक ऑफिसवर दगड फेकतात, हिंमत असेल तर समोर या असं आव्हान त्यांनी दिलं। 50 पेक्षा जास्त आमदारांचा एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे आणि एवढ्या सगळ्या आमदारांनी त्यांच्यावर विश्वास का ठेवला याचा शिवसेनेनं विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिला। पूर्ण महाराष्ट्रभर लोकांना सांगतायत की आज लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करा, आमदारांच्या घरावरती जा, आमदारांच्या ऑफिसवरती जा, दगडफेक करा। येतात किती लोक? 4 लोक। आज माझ्याही तिथे उल्हासनगर मध्ये दगड लांबून दगड मारून पळाली। अरे खरे शिवसैनिक जर असाल ना तर समोर या। शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेही आक्रमक झाले। नेहमी पर्यावरण मंत्री म्हणून वावरताना संयमानं वागणाऱ्या आदित्य ठाकरेंनी आता युवा सेनेचे अध्यक्ष या भूमिकेतून बंडखोरांवर जहाल टीका केली आहे। मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात मेळावे घेऊन शिवसैनिकांमध्ये अंगार फुंकण्याचं काम आदित्य ठाकरे करत आहेत। खरोखर गेले 2-4 दिवस मी बघत आहे जे काही वातावरण आहे शिवसैनिकांमध्ये, वातावरण आहे मुंबईमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे, एक जोश दिसते, जल्लोष दिसतो सगळीकडे, की घाण निघून गेली, आता जे काय व्हायचं ते चांगलंच होणार। राजकीय संकटांतूनच नवं नेतृत्व पुढे येतं। शिवसेनेतील प्रस्थापित नेते आणि मंत्र्यांनी बंड केलंय, त्यामुळे आता नव्या नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेत आदित्य ठाकरे आक्रमकपणे पुढे येत आहेत। तर दुसरीकडे श्रीकांत शिंदेही तितक्याच त्वेषानं पाऊल टाकत असल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर या बुलेटिन मध्ये इथेच थांबणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। शिवसेनेनं ठणकावलं, शिवसेना आम्ही अजूनही सोडली नसल्याचं शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलं। आम्ही आजही शिवसेनेत आहोत,